कदाचित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना निवडणूक जास्त महत्त्वाची आहे, पण ज्यांची मतं मिळतात ती माणसं महत्त्वाची नाहीत, ते कामगार महत्त्वाचे नाहीत, मी त्यांच्या कृतीतून दिसत असेल. आणि माझी माननीय देवेंद्रजींना विनंती आहे की आपण एक अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्र राजकारण बाजूला ठेवून अत्यंत अभ्यासी नेतृत्व म्हणून महाराष्ट्र आपल्याकडे बघतो, त्यामुळे आपली गत्ती आणि करणी याच्यामध्ये अंतर असू देऊ नये. जर 21 डिसेंबर 2020 माननीय देवेंद्रजी फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात, तर आज आमच्या कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाचा 11वा दिवस आहे. तर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आत्ताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायला 11 दिवस लागत आहेत का? माननीय देवेंद्रजी फडणवीस तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांकडे का मांडत नाहीत, हा कळीचा मुद्दा आहे. आणि माझी माननीय देवेंद्रजींना विनंती आहे की आपण एक अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्र राजकारण बाजूला ठेवून अत्यंत अभ्यासी नेतृत्व म्हणून महाराष्ट्र आपल्याकडे बघतो, त्यामुळे आपली गत्ती आणि करणी याच्यामध्ये अंतर असू देऊ नये अशी माझी देवेंद्रजींना विनंती. काल आहे ना 52 साहेब या ठिकाणी आले होते चिंचवडमध्ये, पण ते ह्या ठिकाणी आले नाही, काय नक्की? हे बघा, यामध्ये माझं मी प्रामाणिकपणे सांगितलं, राजकारण आणण्यापेक्षा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कदाचित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना निवडणूक जास्त महत्त्वाची आहे, पण ज्यांची मतं मिळतात ती माणसं महत्त्वाची नाहीत, ते कामगार महत्त्वाचे नाहीत, हे त्यांच्या कृतीतून दिसत असेल. दादा, ज्यावेळेस संसदेमध्ये कामगार कायदे बनत होते त्यावेळेस आपण पण काही भूमिका मांडली होती, आता कामगार देशोधडीला लावण्याचे कायदे बनवल्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले, काय सांगा? तेव्हा दुर्दैवानं देशातली जी परिस्थिती आहे ही खूप जास्त, म्हणजे भांडवलशाहीला विरोध कोणाचाच नाही, परंतु आज सर्वसामान्य शेतकऱ्याची अवस्था बघा, आज सर्वसामान्य कामगाराची अवस्था बघा, सर्वसामान्य व्यापाऱ्यांची अवस्था बघा. हे जे केंद्रातलं सरकार आहे सातत्यानं फक्त बड्या कॉर्पोरेट धेंडांचं भलं करण्यासाठी सातत्यानं निर्णय घेतले जात आहेत, सातत्यानं निर्णय फिरवले जात आहेत. म्हणजे आता तुम्ही, मी कामगारांचा विषय सांगितला, शेतकऱ्यांचा विषय सांगितला, तुम्ही आदिवासी बांधवांचा विषय बघा, म्हणजे जेव्हा फॉरेस्टच्या संदर्भातला कायदा आला त्याविषयीचा हे बघा, आत्ताच काल परवासुद्धा आपल्याला ज्या जंगलाच्या जमिनीच्या ठिकाणी कोळशाच्या उत्खननाला जी परवानगी मिळालेली आहे ही सुद्धा कोणाच्या फायद्यासाठी गोष्टी होत आहेत? तर या केवळ बड्या कॉर्पोरेट्सच्या फायद्यासाठी जर सरकार चालत असेल तर सर्वसामान्य जनतेचा या सरकारवर विश्वास राहत. कामगारांच्या ह्या आंदोलनाला 11 दिवस झालेले, मागील 2.5 वर्षापासून ह्या कामगारांना पगार नाही आहे, अशा ह्या दिवदास्थितीमध्ये जगणाऱ्या कामगारांसाठी आपण संसदेमध्ये जाऊन काय आवाज उठवतो? नक्की यामध्ये संसदेमध्ये हा मुद्दा नक्कीच उपस्थित करता येईल. मागच्या जे 5 दिवसांचं अधिवेशन होतं यामध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की केंद्र सरकारनं आणि या संपूर्ण 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तासच नव्हता, शून्य प्रहरसुद्धा नव्हता. आणि मला वाटतं की पुढचं जे नोव्हेंबरचं जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये नक्कीच हा मुद्दा उपस्थित करता येईल. आणि त्याचबरोबर अनेक माझे जे कामगार बांधव आहेत, हे कामगार बांधव मतदारसंघातले सुद्धा आहेत, आणि त्याही पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे जी कंपनी हे टेक ओव्हर करते त्या कंपनीच्या एम्बसीला सुद्धा या संदर्भामध्ये पत्र देणं हे उपयुक्त ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने कामगारांच्या बाजूनी सर्व समर्थन दिलेलं आहे, सर्व क्लॉजनुसार न्याय भूमिका घेतली, सरकार कामगारांच्या बाजूनी भूमिका घेण्यासाठी का मागं राहतं आणि कामगारांचं दुःख सरकारला का कळत नाही? मला वाटतं सरकारनं याचं उत्तर दिलं पाहिजे. या पद्धतीनं 1000 कोटी रुपये जेव्हा जाहिरातबाजीवर जात असतील, मला वाटतं की जेव्हा जेव्हा आत्ताच्या ट्रिपल इंजिन सरकारची पानपानभर जाहिरात माझे कामगार बांधव बघत असतील ना, तितकं माझ्या कामगार बांधवांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम या जाहिराती करतात. जेव्हा शासन आपल्या दारी हे कार्यक्रम करण्यासाठी 50-60 कोटी रुपयांचा खर्च आत्तापर्यंत 7 जिल्ह्यांमध्ये केला जातो, तर हे शासन जर आपल्या दारी आहे तर हे माझ्या कामगारांच्या दारी शासन कधी येणार? केव्हा उद्योगमंत्री या कामगारांची बैठक घेणार? केव्हा मुख्यमंत्री या कामगारांना भेट देणार? आणि केव्हा कामगार मंत्री यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आग्रही भूमिका घेणार? मी सुरुवातीपासून ही भूमिका मांडली की राजकारण बाजूला ठेवून कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे, आणि यासाठी जे काही कामगार नेते आहेत ते खरोखर सुज्ञ आहेत आणि ते त्यांची भूमिका ही नक्कीच आग्रहीपणानं मांडतील. आणि नवीन कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं जनरल मोटर्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामगारांचा जो करार आहे, या कामगारांच्या करारामध्ये जो क्लॉज आहे, त्या क्लॉजमध्ये कंपनीचं नाव बदललं अथवा कंपनीची मालकी बदलली सुद्धा कामगारांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे. मला वाटतं या क्लॉज कायम राहणं
हे सरकारचं काम आहे आणि नवीन कंपनी जो काही हँड ओव्हर असेल त्या कंपनीला या सगळ्या एम आय डी सीच्या सवलती देण्याच्या मोबदल्यात केवळ 1000 कुटुंबांची काळजी मला वाटतं फार मोठी गोष्ट सरकारसाठी असेल।